बोलता। नमस्कार 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 मित्रांनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरच्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात चालता बोलता मध्ये मी शंतनु मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आज चालता चालता बोलता बोलता आपण आलो आहोत ते कोल्हापूर ह्या शहरामध्ये। पदपथ उद्यान नावाचं एक खूप प्रसिद्ध उद्यान इथे आहे। अत्यंत रम्य असा परिसर आहे या उद्यानाचा। रंकाळा तलावाला लगत हे उद्यान आहे। इथे आलेलो आहोत आपण। आज इकडच्या काही दोस्त मंडळींना भेटणार आहोत, त्यांना विचारणार आहोत आपले चालता बोलता मधले प्रश्न आणि बघणार आहोत दूरदर्शन सह्याद्रीतर्फे दिले जाणारं हे चांदीचं नाणं आज कोण पटकावतंय ते। या, हाय, काय नाव? मयुरी भोसले। बर, आज काय इकडे विशेष? आज आम्ही ट्रिप घेऊन आले। अरे वा, लास्ट इयर। ओके, तुम्ही कोल्हापूर मधलेच? नाही, आम्ही साताराचे। अच्छा, बर बर बर, ओके। तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, मला सांग, माहितीचा अधिकार पारित केलेलं पहिलं राज्य कोणतं? माहितीचा अधिकार पारित केलेलं पहिलं राज्य कोणतं? सिक्कीम। सिक्कीम? नाही बाबा, का असं वाटलं तुला? नाही नाही नाही, बरं तुला विचारतो। हे दादा, काय करतोस तू? काही नाही, आता ह्यांच्या बरं आहे, टी वायला बॉटनी। बर बर बर, ग्रेट। नाव काय? अक्षय खुसपे। ओके अक्षय, तुझा पहिला प्रश्न मला सांग, देशातील कोणत्या रेडिओ केंद्रावरून पहिली FM सेवा सुरू झाली? देशातील कोणत्या रेडिओ स्टेशन वरून पहिली FM सेवा सुरू झाली? पहिली FM का? हा, आता तुमच्याकडे पण FM लागतं, सगळीकडेच लागतं, पण पहिल्यांदा ते कुठे सुरू झालं आपल्या देशात? मुंबईमध्ये। मुंबईमध्ये? नाही 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 नाही। काय नाव आपलं? स्नेहल। या पुढे। बर, आता तुमचा पहिला प्रश्न, जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? नाही माहिती। नाही माहिती, ओके। दुसरा प्रश्न विचारतो अजून एक, मला सांग, भारतातील पहिलं मोफत Wi-Fi इंटरनेट सेवा देणारं स्मारक कोणतं ठरलंय? भारतातील सगळ्यात पहिलं फ्री Wi-Fi इंटरनेट सेवा देणारं स्मारक कोणतं आहे? जिकडे फ्री Wi-Fi आहे, आजकाल वडापावच्या सेंटर्सवर पण फ्री Wi-Fi असतो बरोबर, पण पहिल्यांदा असं भारतातलं कुठली कुठलं स्मारक आहे जिथे फ्री Wi-Fi सुरू झालं होतं? नाही नाही माहिती। चल तुझ्या एका मैत्रिणीला विचार इकडे। हाय, तू साताऱ्याची आहेस ना? हा, तुला साताऱ्याचाच प्रश्न विचारतो। हा, सातारा जिल्ह्यात येणारी दोन थंड हवेची ठिकाणं कोणती? सातारा जिल्ह्यात येणारी दोन थंड हवेची ठिकाणं कोणती? महाबळेश्वर। हा, पाचगणी। क्या बात आहे, जोरदार टाया। पहिलं उत्तर करेक्ट दिलेलं आहे। काय नाव तुझं? निकिता। निकिता, एक नंबर। दुसरा प्रश्न, हा, मला सांग, शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? नाही माहिती। काय नाव तुमचं? रुपाली इंगवेरे। बर, रुपाली ताई, काय करता तुम्ही? टीचर आहे प्रायमरी। अरे वा, क्या बात आहे, ग्रेट। कुठल्या शाळेत? दत्तवाड। ओके ओके, ग्रेट। तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो मी, मला सांगा, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलाय? कोणत्या राज्याला? भारतातील कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त समुद्र किनारा लाभलाय? राज्य महाराष्ट्र। नाही नाही, महाराष्ट्र नाही। कोकण? कोकण आपलं महाराष्ट्रामध्ये येते। समुद्र किनारा? बर, चला, तुम्ही टीचर आहात म्हणून मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, कांदेबाग ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे? कांदेबाग? हा, कांद्यासाठी? नाही 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 नाही, नो प्रॉब्लेम, आपण पुढे कोणाला तरी विचारूया। या, काय नाव तुझं? शुभम सावंगे। शुभम, काय करतोस? इंजिनिअरिंग। अरे क्या बात आहे, कुठलं इंजिनिअरिंग? मेकॅनिकल। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आम्हाला माहिती आहे तुला कोल्हापुरात ना एक तरी मेकॅनिकल इंजिनिअर भेटतोच आहे प्रत्येक एपिसोड मध्ये। चल, तुझा पहिला प्रश्न मी तुला विचारतो, जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे माहितीये? लोणार सरोवर याबद्दल तू ऐकलंयस? ऐकलेलं। ते कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद। नाही नाही नाही,
बर, तुला अजून एक प्रश्न विचारतो. जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. नक्की? शुअर आहेस? शुअर आहे. तुझा अकाउंट आहे तिकडे? आहे. जोरदार बॅलन्स आहे? नाही रे, मजा करतोय. हे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसरा प्रश्न, ई रेशन कार्ड हे सर्वप्रथम सुरू करणार पहिलं राज्य कोणतं? ई रेशन कार्ड सुरू करणार पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र? नाही नाही नाही, चल ठीक आहे, आणखी गोडल तरी विचारू आपण. या इकडे नवीन कोण आहे? नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मंदा देशपांडे. बर, मंदा ताई, तुमचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे स्थापन करण्यात आली होती? डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस. अच्छा, सॉरी सर. भारतातली पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे स्थापन करण्यात आली होती? काही कल्पना आहे? नाही. बरं, दुसरा प्रश्न विचारतो एक तुम्हाला, बघूया हा येतोय. पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा प्रथम कोणत्या देशात सुरू झाल्या? नाही, ग्रीस. ग्रीस? ग्रीस आहे. ग्रीस आहे. ग्रीस. कन्फर्म वाटतंय तुम्हाला? कन्फर्म नाही, कर ग्रीस. ग्रीसच्या आसपास. क्या बात आहे, करेक्ट उत्तर दिले तुम्ही, का घाबरता एवढ्या? ग्रीस आहे, अगदी बरोबर उत्तर. एकदा जोरदार ठाय होऊन गेले. थँक्यू. क्या बात आहे. दुसरा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या महाराष्ट्राचा? हा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा आपल्या भारत देशात कितवा क्रमांक लागतो? दुसरा. नाही नाही, तुम्ही पण टीचर आहात का? येस. अरे क्या बात आहे. सर कन्फर्म नाही आहे. पण काय वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीत आय थिंक दुसरा तिसरा. करेक्ट उत्तर आहे. क्या बात आहे. मी पण काही खूप खेळणार नाही तुम्हाला, मस्त खेळतात तुम्ही. क्या बात आहे, दोन उत्तर करेक्ट आलेली आहेत. आता शेवटचं उत्तर, हे उत्तर जर बरोबर आलं तर हे चांदीचं नाणं तुमचं. हा, त्यांना चिअर अप करा, चला या. सोपा विचारू अवघड विचारू? तुम्हाला जो आवडेल तो विचारा. अरे क्या बात आहे. बर, चला. लोह पुरुष या नावानं कोणत्या महान व्यक्तीस ओळखलं जातं? लोह पुरुष या नावानं कोणत्या महान व्यक्तीस ओळखलं जातं? तुमचा विषय कोणता? माझा मराठी आहे. म्हणजे तुम्ही मराठी शिकवता? मराठी ना, आता सध्या कसं ऑल सब्जेक्ट. बर बर बर, मस्त घेता तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊ नका. बघा, आम्ही जेव्हा परीक्षा देतो ना तेव्हा मॅडम आम्हाला सांगतात अजिबात कॉपी करायचं नाही, इकडे तिकडे विचारायचं नाही. आणि मॅडम जर समोर आल्या तर कॅमेराच्या त्याच विचारतायत. आहे खरं कन्फर्म असं वाटतं. नाही, डोंट वरी, तुम्ही खरंच खूप छान खेळतात. मला हे नाणं जर तुम्ही जिंकलत तर खूप आवडेल. तुम्ही निवांत विचार करून सांगा मला. काहीच कन्फर्म? काहीच नाही. ओ शिट, बॅड लक, बॅड लक. तुम्ही मस्त खेळत होतात. आपण पुढे कोणाला तरी विचारू. हे हात वर करत होते. तुला माहितीये, ये इकडे. कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. क्या बात आहे, करेक्ट उत्तर आहे. करेक्ट उत्तर आहे. कितवीत आहेस तू? फोर्थ मध्ये. काय नाव? वैष्णव. वैष्णव. बर, मला सांग आपल्या भारताचं कॅपिटल कोणतं? भारताचं न्यू दिल्ली. नक्की? ओल्ड दिल्ली नाही, न्यू दिल्ली. नाही रे, मी मजा करतोय. करेक्ट उत्तर दिलेलं आहे. एक नंबर. मला सांग, तुला माहिती आहे का महाराष्ट्रातली सांस्कृतिक राजधानी कोणती? नाही माहिती. नाही माहिती. नाही माहिती. नाही माहिती. इकडे अजून कोणाला माहिती आहे? नाही माहिती. या, आपण यांना विचारूया. नमस्कार मॅडम, या. का लाजताय तुम्ही? या इकडे. काय नाव आपलं? अर्चना. तुम्ही पण टीचर आहात? हो. बर बर, काय शिकवता तुम्ही? मराठी, इंग्लिश सगळे. बर बर, ग्रेट ग्रेट. तुमचा पहिला प्रश्न मला सांगा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीला कोणत्या नावानं ओळखलं जातं? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीला कोणत्या नावानं ओळखलं जातं? नाही. बरं, आणखीन एक प्रश्न विचारतो. फेडरेशन कप हा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? फेडरेशन कप, वर्ल्ड कप जसा क्रिकेटची आहे तसा फेडरेशन कप हा कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
फेडरेशन कप नाही. आपण या दादांना विचारूया. हॅलो, टेनिस. नाही 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 नाही, चुकीचं उत्तर आहे. तुम्ही काय करता? व्यापार आहे आमचा. बर, काय नाव आपलं? महादेव माळे. बर, मी तुम्हाला आता वेगळे तीन प्रश्न विचारतो, ते उत्तर चुकीचं आहे. मला सांगा, मानवी शरीरातील पचनाचं कार्य कुठे पूर्ण होतं? जठरमध्ये. मानवी शरीरातील पचनाचं कार्य कुठे पूर्ण होतं? जठरमध्ये. जठरात? नाही नाही, पूर्ण कुठे होतं? जठरात होत आहे मला मान्य, पण त्याही याचा भाग वेगळा भाग. पित्ताशयात? पित्ताशयात? नाही नाही नाही, नाही. बर, ह्याच करेक्ट उत्तर आहे लहान आतडे. लहान आतड्यात होत. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो, भारतातील पहिलं निर्मल राज्य कोणतं? भारतातील पहिलं निर्मल राज्य कोणतं? नोएडा. नाही नाही. अजून कोणाला विचारू? येला विचारू. हाय, काय नाव तुझं? संतोष. संतोष घेतवी ते चौथीत? मला कसं कळलं सांग. बर, मला सांग, आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ कुठलं? आंबा. नक्की? आवडतो? आवडतो. क्या बात आहे, करेक्ट उत्तर आहे. तुला तर दुसरा प्रश्न मी काय विचारू, अवघड विचारू सोपा विचारू? चल सोपाच विचारतो. मला सांग, एकदा आपण रक्तदान केलं ना की किती कालावधी नंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो? आपण एकदा रक्तदान केल्यानंतर किती कालावधी नंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो? काही कल्पना आहे? हा, नाही. काही अंदाज? नाही. बर, ठीक आहे. आपण आणखीन कोणाला तरी येते काय विचारूया. आपण पुढच्या स्पर्धकाकडे जाणारच आहोत, तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहत चालता बोलता. मला सांगा, एकदा रक्तदान केल्यानंतर किती कालावधीनंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो? एकदा आपण रक्तदान केल्यानंतर मिनिमम काही वेळ जावा लागतो, त्यानंतर आपण परत रक्तदान करू शकतो? चालता बोलता. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजे चालता बोलता मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आपल्या प्रश्नावलीला पुन्हा सुरुवात करूया. नमस्कार ताई. काय नाव आपलं? कामिनी. बर, कामिनी ताई, तुमचा पहिला प्रश्न. मला सांगा, एकदा रक्तदान केल्यानंतर किती कालावधीनंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो? एकदा आपण रक्तदान केल्यानंतर मिनिमम काही वेळ जावा लागतो, त्यानंतर आपण परत रक्तदान करू शकतो? 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर? नक्की. तुम्ही रक्तदान केलंय कधी? मी केले. नाही केलेलं, पण उत्तर अगदी बरोबर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न. मला सांगा, लिंबाच्या रसात कोणतं ऍसिड असत? एस्ट्रिक. सॅट्रिक? हा, सॅट्रिक असणार. म्हणायला चुकली. सॅट्रिक असणार. सॅट्रिक ऍसिड. हो, शुअर? शुअर. स्वयंपाकाची आवड आहे. क्या बात आहे, तुम्ही आले आले ज्या काय घेतात, करेक्ट उत्तर आहे. क्या बात आहे. चला आता शेवटचा प्रश्न, त्याचं शेवटचं करेक्ट उत्तर, आणि हे सांधीचं राहणं तुमचं. हा, छान खेळता तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊ नका, निवांत घ्या. सोपा प्रश्न विचारतो, अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नाही बघा, विचार करून. नाही, आपण ह्यांना कोणाला माहितीये का बघूया. नमस्कार. तुम्हाला माहितीये का हो अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नाही माहिती. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, मध्य प्रदेशची राजधानी कोणती? मध्य प्रदेशची राजधानी कोणती? भोपाळ. भोपाळ. क्या बात आहे, करेक्ट उत्तर आहे. ताई, आता आपण तुमच्या बरोबर खेळूया. मला सांगा, कलकत्ता हे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी वसलंय? कलकत्ता हे शहर कोणत्या नदीकाठी वसलंय? नाही,
नाही बरं, आपण आता इनकडे जाऊया. तुम्हाला माहितीये कलकत्ता हे शहर कोणत्या नदीकाठी बसलंय? नाही. बरं, तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. गोवा ह्या राज्याची राज्यभाषा कोणती? गोवा ह्या राज्याची राज्यभाषा कोणती? नाही नाही नाही. बरं, आपण इकडे कोणाला तरी येते का बघूया. हाय, नमस्कार. आज काय इकडे वॉकला? हो. तुम्ही कोल्हापूरच्याच? हो. बरा, परिसर खूप छान आहे. मी इकडे पहिल्यांदाच आलो. तुम्ही दरवेळेला येता का इकडे? हो, रोज येतो. इकडची काय वैशिष्ट्य अजून? काय नाही, परिसर चांगला आहे, रंकाळा, रोज मॉर्निंग वॉकला साठी चांगला आहे. बर बर बर. आणि कोल्हापूरची काय वैशिष्ट्य सांगा? महालक्ष्मी मंदिर आपलं, बरोबर, रंकाळा तलाव, राईट, आणि पन्हाळा एक. ओके. हे म्हणजे पर्यटन स्थळ आहेत. ओके. आणि तांबडा पांढरा? हा, तांबडा पांढरा आणि कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी चप्पल? कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चप्पल. क्या बात है. वडापाव? हो, वडापाव पण फेमस. क्या बात है, क्या बात है. बर, तुमच्यावर खेळतो मी. चालता बोलता तुम्हाला तीन प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न, मला सांगा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादन देश कोणता? कोल्हापूर. देश महाराष्ट्र. नक्की देश? कोल्हापूर झालं. भारत. डन आहे. तुमच्याकडे खूप साखर कारखाने आहेत मला माहिती आहे. करेक्ट उत्तर आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मैत्रिणीसाठी. बर, तुमचा दुसरा प्रश्न, पंडित शिवकुमार शर्मा हे कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणतं वाद्य वाजवतात जगात प्रसिद्ध आहेत ते? ऑप्शन नाहीत का? ऑप्शन नाही येत आई. नाही. काय नाव आपलं? सुप्रिया. सुप्रिया ताई, तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतो. हे नाही ना माहिती तुम्हाला, चित्रपट जगतातील जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता मानला जातो? चित्रपट जगतातील जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता? नमस्कार. काय नाव आपलं? सुप्रिया. बर, सुप्रिया ताई, तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतो. हे नाही ना माहिती तुम्हाला, चित्रपट जगतातील जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता मानला जातो? चित्रपट जगतातील जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता? ऑस्कर. नक्की. तुम्हाला फिल्मची आवड आहे आहे? कोण फेवरेट हिरो, कोण फेवरेट हिरोईन? कोण? सलमान. बोल ना असं. आणि हिरोईन? कॅटरीना. क्या बात आहे, करेक्ट उत्तर दिलेलं आहे तुम्ही. म्हणजे सलमान कतरीना नाही, ऑस्कर हे उत्तर अगदी करेक्ट आहे. बर, दुसरा प्रश्न, मला सांगा भारतातलं पहिलं ई टेम्पल कुठलं? ई टेम्पल, भारतातलं पहिलं ई टेम्पल. ईमेल जशी सुरू झाली तसं ई टेम्पल पण सुरू करण्यात आलं होतं. भारतातलं पहिलं ई टेम्पल कुठलं? नाही कल्पना? साधारण एक अंदाज घ्या. नाही. पर आपण दुसऱ्या कोणाला येतंय का बघूया. काय? तिरुपती मंदिर. तिरुपती? तिरुपती मंदिर. नाही 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 नाही, हे उत्तर चुकलेलं आहे. बरं, तुम्हाला मी दुसराच प्रश्न विचारतो, झुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? झुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा? आंध्र प्रदेश. नाही नाही. आपल्याकडे जशी लावणी फेमस आहे तसं झुमर हे कोणत्या राज्यात सगळ्यात प्रसिद्ध आहे? तिकडनंच त्याची सुरुवात झाली किंवा? राजस्थान. नक्की? राजस्थान. हा, राजस्थान. बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बर, मला सांगा गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचं आहे? कोणी लिहिलंय, कोणाचं आहे गोल्डन गर्ल? निशिगंधा वाड. निशिगंधा वाड? नाही नाही. हे कल्पना? आपण आपला ह्या एका तरुण मित्राला विचारूया. हाय. नाही, तुला दुसरा प्रश्न विचारतो. तुझं नाव तर सांग. मच्छिंद्र पाटील. बर मच्छिंद्र, पहिला प्रश्न, भारतातील सगळ्यात मोठी कोरीव लेणी मंदिर कोणतं? कोरीव लेणी मंदिर. हा, अजिंठा वेरूळ? नाही नाही नाही.
दुसरा प्रश्न विचारतो, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे? गोविंदाग्रज हा हे टोपण नाव कोणाचं आहे? विस खांडेकर. नाही 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 नाही. चला आणखीन त्या बाजूला परत जाऊया आपण. नमस्कार, काय नाव? तृप्ती. तुम्हाला वाचनाची आहे आवड? थोडीफार. तुम्हाला माहिती आहे गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाला देण्यात आलं? गदी माडगुळकर. नाही नाही नाही. तुम्हाला माहितीये? बरं, तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो मी. आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नाही. आणखीन एक शेवटचा प्रश्न, सोपा विचारू. भारतातील पहिलं निर्मल राज्य कोणतं? नाही. बर, नो प्रॉब्लेम एट ऑल. तुमच्या सगळ्यांबरोबर आम्हाला चालता बोलता खेळून खरंच खूप मजा आली. आम्हाला आणखीनही प्रश्न विचारायला आवडलं असतं, पण वेळेअभावी आज मात्र आम्हाला इथेच थांबावं लागतंय. पण प्रेक्षक, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी तुम्हाला भेटायला घेऊन येत आहोत तुमचाच आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चालता बोलतात चालता बोलतात चालता बोलता. तोपर्यंत बघत राहा तुमची आवडती वाहिनी दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.